नमस्कार हार्मोनियम मित्र परिवार, आपण पुढील अलंकार पाहणार आहोत। या अलंकाराची स्वर रचना समजून घेऊयात। रे सा नी सा, ग रे सा रे, म ग रे ग, या पद्धतीने हे स्वर पुढे पुढे जातात आणि त्याच क्रमाने मागे येतात। तर सुरू करूयात आजचा सराव। रे सा नी सा, ग रे सा रे, म ग रे ग, प म ग म, द प म प, नि द प ध, सा नि ध नि, रे सा नि सा, नि सा रे सा, द नि सा नि, प ध नि ध, म प द प, ग म प म, रे ग म ग, सा रे ग रे, नि सा रे सा। आता आपण या अलंकाराला तीन तालांची जोड देऊन लय कमी जास्त करून याचा सराव पाहूयात। रे सा नि सा, ग रे सा, सराव पाहूया। रे सा नि सा, ग रे सा रे, म ग रे ग, प म ग म, द प म ग, नि द प ध, सा नि ध नि, रे सा नि सा, नि सा रे सा, ध नि सा नि, प ध नि द, म प द प, ग म प म, रे ग म ग, सा रे ग रे, नि सा रे सा। अशा पद्धतीने आपण लय कमी जास्त करून या अलंकाराचा सराव करू शकतो। पण लय कमी जास्त न करताही स्वरांवर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी स्वर एके स्वर हळुवार पद्धतीने या अलंकाराचं गायन करा। एकदा का घशामध्ये आपले स्वर बसले की मग आपल्याला लय कमी जास्त करून सहज गाता येऊ शकतं। आणि या अलंकारांचा फायदा राग गायनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून कसून सराव करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।